नमस्कार मी अस्मिता अस्मितास किचन ए लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलं लक्ष्मीपूजन कसं करावं ते जर तुम्ही अजून व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला अवश्य भेट द्या लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी आणि तिचा वास सदैव आपल्या घरात राहावा यासाठी आपण लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करत असतो प्रत्येकजण आपल्या परीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची सेवा करत असतात या दिवशी श्रीसूक्त म्हटले जाते बऱ्याच ठिकाणी हवनसुद्धा केले जाते माता लक्ष्मीसाठी आपल्या जीवनात सुख समृद्धी भरभराटी यावी यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो लक्ष्मी मातेचे काही असे खास आवडते नैवेद्य आहेत ते नैवेद्य जर आपण मातेला अर्पण केले तर ती आपल्याला प्रसन्न होते देवीच्या आवडीचे पाच नैवेद्य आज मी तुम्हाला सांगणार आहेत जे अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या सर्वांवर प्रसन्न होईल सर्वांना विनंती आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा हे पाच नैवेद्य आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मातेला अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मी ही दयाळू आहे आपल्या भक्तांच्या थोड्याशा सेवेनेसुद्धा ती प्रसन्न होत असते पौराणिक आख्यायिकेनुसार या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मी मातेची सुटका झाली होती सर्वांना आनंद झाला आणि या दिवसापासून लक्ष्मीची पूजा घरोघरी केली गेली कुठले नैवेद्य लक्ष्मी मातेला जास्त प्रिय आहेत ते आता आपण बघूयात तांदळाची खीर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ही खीर बनवायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि कष्टही कमी लागतं त्यामुळे आपण हा नैवेद्य सहज बनवू शकतो माता लक्ष्मीचे आपण इतर उपवास करतो जसं की मार्गशीर्षचे उपवास वैभव लक्ष्मी व्रताचे उपवास तेव्हा सुद्धा आपण खिरीचा नैवेद्य देवीला दाखवत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आधीच पूजेच्या ही खीर बनवून ठेवायची आहे म्हणजे वेळेवर घाईगोंधळ होणार नाही आणि मातेला हा प्रसाद आधीच काढून ठेवायचा आहे दुसरं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे मखाणा मखाणा म्हणजे कमळाचे बीज लक्ष्मी मातेला कमळाचं फूल खूप प्रिय आहे ते तिचं आवडतं आसन आहे त्यामुळे कमळाचं जे बी आहे मखाणा तेही तिला फार आवडतं म्हणून त्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे मखानाची खीर किंवा तुम्ही नुसता मखाणासुद्धा देवीला अर्पण करू शकता कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला हा सहज मिळून जाईल तिसरा नैवेद्य आहे साळीच्या लाह्या आणि बत्तासे दिवाळी दरम्यान एक आठवड्या अगोदरच तुम्हाला हे शॉप्समध्ये पाहायला मिळतील कुठेही मिळतात हे सहज उपलब्ध असतात एक दिवस अगोदरच लाह्या आणि बत्तासे आपल्याला खरेदी करून आणायचे आहेत म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घाई गोंधळ होणार नाही आणि आपल्याला हा नैवेद्य सहज माता लक्ष्मीला दाखवता येईल हा नैवेद्य अर्पण करताना तो खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरूनच दाखवावा देवीचा सर्वात आवडीचा चौथा नैवेद्य आहे पाण्याचा विडा याला तांबूल असेही म्हणतात नवरात्रीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा विडा देवीला अवश्य दाखवायचा असतो हा तांबूल कसा बनवायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी नवरात्रीमध्ये टाकला होता माझ्या चॅनलवर तुम्ही जर अजून बघितला नसेल तर चॅनलला अवश्य भेट द्या विविध सोळा वस्तू वापरून हा तांबूल तयार करण्यात येतो ह्या सोळा वस्तू कुठल्या आहेत मी सविस्तर सांगितला आहे नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि जर तुम्हाला हा तांबूल घरी तयार करणं शक्य नसेल तर बाहेरून तुम्ही पाण्याचा विडा घेऊन तो देवीला नैवेद्य दे दाखवू शकतात देवीचं हवन जेव्हा आपण करतो तेव्हा सुद्धा हा पाण्याचा विडा आहुतीमध्ये टाकला जातो जसं की दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील तो नवचंडी पाठातसुद्धा हवन केल करताना पाण्याच्या विड्याची आहुती देवीला दिली जाते कारण पाण्याचा विडा हा देवीला प्रचंड प्रिय आहे पाचवा नैवेद्य आहे नारळ याला श्रीफळ असंही म्हटलं जातं आणि बघा माता लक्ष्मीलासुद्धा स्त्री म्हटले जाते हा नैवेद्य दाखवताना तुम्ही नारळ अखंडही अर्पण करू शकतात किंवा जर तुम्हाला फोडायचा असेल प्रसाद दाखवायचा असेल तर तुम्ही हे नारळ फोडूनही दाखवू शकतात किंवा तुम्ही याचा प्रसाद म्हणजे नारळाची वडी किंवा नारळाचे लाडू बनवूनसुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकतात तुमची इच्छा जसं तुम्हाला जमेल तसं सर्व नैवेद्य अगदी सहज उपलब्ध होणारे आहेत खूप सोपे असे हे नैवेद्य आहेत तर या लक्ष्मीपूजनला हे पाच नैवेद्य देवीला अवश्य अर्पण करा हे सर्व पाच नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर अर्पण केल्यानंतर थोड्या वेळ ते देवाजवळच ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी ते प्रसाद म्हणून खायचे आहेत खीर तुम्ही देवाजवळ पंधरा मिनटं ठेवल्यानंतर त्या खिरीचा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनी खायचा आहे किंवा पानाचा विडा जो आपण अर्पण करणार तोही देवाजवळ पंधरा ते वीस मिनिटे अर्पण करून झाल्यानंतर ठेवायचं आहे आणि नंतर, नंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी तो देवीचा प्रसाद म्हणून खायचा आहे पाच नैवेद्य अर्पण करायला तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी तीन नैवेद्य तरी माता लक्ष्मीला अवश्य अर्पण करा तांदळाची खीर ही अगदी झटपट तयार होते तर हा नैवेद्य तर आपण सहज बनवू शकतो लक्ष्मी मातेसाठी नारळ सहज उपलब्ध असतं कुठेही तेही आपण देवीला अर्पण करू शकतो मखाना ही मार्केट मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध असतो त्याचा नैवेद्यही तुम्ही देवीला दाखवू शकता या लक्ष्मी पूजनाला देवीला हे पाच नैवेद्य दाखवले तर उत्तमच आहे माता लक्ष्मी शीघ्र प्रसन्न होत असते ह्या नैवेद्यामुळे कारण तिचे हे आवडीचे नैवेद्य आहेत हे होते पाच नैवेद्य जे की माता लक्ष्मीचे खूप आवडीचे आहेत आणि ते दाखवल्यानंतर माता लक्ष्मी शीघ्र आपल्याला प्रसन्न होते आता आपण बघूयात अशा कुठल्या सेवा आहेत की ज्या केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदा राहते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजाही केलीच पाहिजे ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची याचा व्हिडिओ चॅनलवर आहे उपलब्ध तुम्ही जर अजून बघितला नसेल तर चॅनलला अवश्य भेट द्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सौभाग्यवृद्धीसाठी कुंकुमार्चन ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे कुंकुमार्चन म्हणजे काय देवीच्या फोटोला मूर्तीला किंवा श्रीयंत्र असेल तर उत्तमच यांना कुंकुमाणे स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन कसे करावे हे मी सविस्तर सांगितले आहे याचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे तुम्ही जर अजून बघितला नसेल तर चॅनलला अवश्य भेट द्या या व्यतिरिक्त आणखी काही सोपे घरगुती उपाय आहेत की जे आपल्याला दर पौर्णिमेला करायचे असतात हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहते आधीच हे उपायसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही जर अजून बघितले नसेल तर चॅनलला अवश्य भेट द्या त्यासाठी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवीन वर्ष तुमच्या सर्वांसाठी आनंद घेऊन येवत तुमची भरभराटी होत हीच सदिच्छा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ माझे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसहित धन्यवाद